सांगली जिल्ह्यातील चिकुर्डे मंडला अंतर्गत येणाऱ्या गावांचा दुष्काळ यादीत समावेश करा, अन्यथा उपोषण करणार असा इशारा येतवडे बुद्रुकचे उपसरपंच सौरभ पाटील यांनी दिलाय. चिकुर्डे मंडल मधील शेतकरी ग्रामस्थ तथा युवकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले आहे. पाहूया ही सविस्तर बातमी. सांगली जिल्ह्यातील चिकुर्डे मंडळा अंतर्गत येणारी विहीर बागायत करावे, ढगेवाडी, शेखरवाडी, ऐतवडे बुद्रुक आदी गावं दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करावेत. दुष्काळ यादीत समावेश न केल्यास प्रशासन विरोधात याचिका दाखल करण्यात येईल. तसेच दुष्काळाच्या बाबतीत योग्य निर्णय न झाल्यास 1 फेब्रुवारीपासून ग्रामपंचायत ऐतवडे बुद्रुक कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचं सरपंच सौरभ पाटील यांनी सांगितलं आहे. मी सौरभ पाटील, उपसरपंच ऐतवडे बुद्रुक, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मुळातच आमचं गाव आमच्या भागातील परिसर डोंगराळ भाग असल्यामुळे आम्हाला पर्जन्यवृष्टीचा कधी जास्त तर कधी कमी असा लहरीपणाचा आम्हाला फटका कायमच बसत झालेला आहे. त्याबरोबर आता शासनाने सुद्धा आम्हाला खरोखर दुष्काळी भागापासून वंचित ठेवून आम्हाला त्याचा फटका बसवलेला आहे. त्यामुळे आम्ही सर्व गावातील युवा पिढीने राजकारणीवरती एकत्र येऊन आम्ही काही निर्णय घेतले त्या पुढील प्रमाणे असे की येत्या 10-15 दिवसात जर लोकप्रतिनिधींनी जर ह्याच्यावरती काही निर्णय न घेतल्यास आम्ही सर्व युवकांनी एकत्र येऊन लोकप्रतिनिधींना कोणत्याही कार्यक्रमास गावबंदी केलेली आहे. इथून पुढे कोणतेही राजकीय पक्षाचा कार्यक्रम किंवा कोणताही राजकीय नेता गावामध्ये येणार नाही. आल्यास तर त्याला आम्ही काळे झेंडे दाखवणार आहोत. दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही प्रशासनाला सगळं निवेदन वगैरे दिलं आहे. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून फेर तपासणी करून दुष्काळासाठी आमच्या गाव किंवा आमचा भाग दुष्काळात बसावा यासाठी प्रयत्न करावेत. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जर ह्याला कुणीच काही नाही प्रतिसाद दिला तर डॉक्टरांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे आम्ही 1 तारखेनंतर अमरण उपोषणाला बसणार तर आहोत. त्याबरोबर इथून पुढच्या सर्वच निवडणुकावर आम्ही पूर्णपणे बहिष्कार टाकणार आहे. तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे, प्रजन्यमान यंत्र कोणत्या ठिकाणी आहे हे अधिकाऱ्यांना माहीत नाही. मंडळापासून 13 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गावातील प्रजननाचा अंदाज कसा लागला? मंडळाची रचना पूर्णपणे चुकीची आहे. ती रचना पूर्व पश्चिम अशी करण्यात यावी. या ठिकाणी याची नोंद होते, परंतु मंडळाच्या कार्यक्षेत्रातील गावात प्रजन्यमान अत्यल्पच राहते. त्यामुळे प्रजन्यमान यंत्र मंडलाच्या मध्यभागी बसवावे. 31 जानेवारीच्या आत या गावांचा दुष्काळ यादीत समावेश करावा. अन्यथा 1 फेब्रुवारीपासून या परिसरातील शेतकरी युवक वर्ग उपोषणाला बसणार आहेत असा इशारा देण्यात आला आहे. चिकुर्डे मंडलमध्ये प्रजन्यमापनाचं नियम लावून ऐतवडे बुद्रुक, ढगेवाडी, शेखरवाडी, कारवे ह्या गावांच्यावर दुष्काळग्रस्त जाहीर न करता सरकारनं अन्याय केलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे कामेरी मंडलमध्ये येणारे जखरावाडी गाव असेल, लाडेगाव असेल किंवा पुढे इटकरी असेल ही गावं दुष्काळग्रस्त जाहीर केलेली आहे. आणि ऐतवडे बुद्रुकमध्ये बहुत जास्त पर्जन्यमापन चिकुर्डेच्या पर्जन्यमापनावर त्या ठिकाणी ऐतवड्याला जास्त पाऊस पडला आहे असं दाखवून ऐतवडे बुद्रुक वंचित राहिलेलं आहे. त्याचबरोबर पुढे लाडेगाव बसले, त्याच्यानंतर वशी कुरळप मंडलमध्ये असणारं गाव आहे ते सुद्धा वंचित राहिलेलं आहे. आणि पुढे इटकरे गाव बसले, पश्चिमेकडून पाऊस पडत जातो पूर्वेकडं. आणि या भागामध्ये खऱ्या अर्थानं जर बघितलं तर वीर भाग एक क्षेत्र आहे. ऐतवडे बुद्रुक असेल, शेखरवाडी असेल, ढगेवाडी असेल, कारवे असेल आणि ह्या गावावर खरोखर दुष्काळग्रस्त बसवलेलं नसल्यामुळं त्या गावावर अन्याय झालेला आहे.